आता एक आम्ही नवीन उपक्रम सुरू करणार आहोत, त्याच्यामध्ये आम्ही आता एक नारा बनवला आहे की पाली करू वैभवशाली। तर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत जेवढे विद्यार्थी सिद्धार्थमधून पाली भाषा शिकून गेलेले आहेत त्यांचं एक संमेलन आम्ही कॉलेजमध्ये घेणार आहोत। त्या संमेलनाच्या नंतर त्यांचा अनेक व्हॉट्सअप ग्रुप आम्ही बनवलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना कॉल करून आम्ही एक मुंबईमध्ये पाली भाषेच्या संवर्धन आणि वाढीसाठी आम्ही एक रॅली काढणार आहोत आणि त्याचबरोबर पाली भाषेचा दिवस म्हणून बुद्ध घोष यांनी या पालीला मागधी भाषेला पाली भाषा असं नाव दिलं। त्याने पालीची व्याख्या अशी केली पा पालती रखती पाली, म्हणजे जी बुद्ध वचनाचं पालन आणि रक्षण करते ती पाली, आणि म्हणून बुद्ध घोषाचा दिवस। आणि त्या दिवशी भगवान गौतम बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केलं ती आषाढी पौर्णिमा हा दिवस पाली भाषा दिवस म्हणून आम्ही सर्वत्र साजरा करणार आहोत। त्यानिमित्ताने पाली भाषेचं गौरव आणि संवर्धन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी लोक जागृती करणं हे आमचं महत्त्वाचं ध्येय आहे। त्याचबरोबर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची मोठ्या प्रमाणात ग्रंथसंपदा ज्या सिद्धार्थ महाविद्यालयात बुद्धभवनमध्ये आहे तर बाबासाहेबांचे अनेक पाली ग्रंथ आणि बाबासाहेबांची डिक्शनरी आम्ही लोकांमध्ये प्रचारित करणार आहोत आणि आम्ही सांगणार आहोत की बाबासाहेबांचे ओरिजिनल ग्रंथ तुम्हाला इथे अभ्यासाला मिळतील आणि म्हणून विद्यार्थी मोठ्या संख्येने आकर्षित होतील। आणि त्याचबरोबर आम्ही पाली भाषा ही लोकांमध्ये कशी वाढत जाईल त्यासाठी पालीतून साहित्य संमेलन घेणे, पालीतून येणाऱ्या काळात बोलणारे लोक निर्माण करणे, जे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत ते एकमेकाशी पालीतूनच गुड मॉर्निंग गुड नाईट असं एकमेकाला वेलकम करणं, एकमेकाशी बोलणं हे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। आणि येणाऱ्या काळात लवकरच पालीतून एखादं कविता संग्रह आणि पाली भाषेतून लेखन करणं आणि त्यांचं साहित्य संमेलन घेणं अशा अनेक उपक्रम आम्ही तयार केलेले आहेत। येणाऱ्या काळात आम्ही ते कार्यान्वित करू आणि पाली भाषा जी भारताची अर्थात प्राचीन भारताची जी राजभाषा होती ती राजभाषा येणाऱ्या काळात जगातल्या सर्व बौद्धांची ही भाषा होईल या दृष्टीने आम्ही सिद्धार्थ अर्थात सिद्धार्थ हे आमच्यासाठी नालंदा आहे आणि म्हणून आमच्या सिद्धार्थ या नालंदा विद्यापीठासारख्या ठिकाणी आम्ही पाली भाषेचं संवर्धन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आम्ही अनेक कार्यक्रम राबवणार आहोत। आणि म्हणून मला इथे बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो आणि मी थांबतो। जय भाऊ।